सांगली जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी चुकीच्या नियोजनामुळे पाणी पाणी सांगली जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी चुकीच्या नियोजनामुळे कृष्णाकाठा नदीकाठावर पावसाळा संपताच पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचं वास्तव समोर येत आहे कोणत्या धरणातून जिल्ह्यासाठी सदतीस पॉईंट पन्नास टी एम सी पाणी देण्याचं बंधन आहे पण सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अ अधिकाऱ्यांच्या आडमोटे धोरणामुळे सांगली जिल्ह्याला पाणी देण्यात अडकाठी आणली जात आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे नदीपात्रात अपेक्षित पाणीसाठा नाही जिल्ह्यातील मध्यम व लघुप्रकल्पात केवळ सदतीस टक्के पाणीसाठा आहे हाच साठा ग वर्षी अठ्ठ्याऐंशी टक्के होता सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून सांगलीला पाणी देण्यात अडचणी आणल्या जात असल्याचा आरोपही होत आहे पण सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काय करतात असाही सवाल आहे सांगली जिल्ह्यातील शेती पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी सदतीस पॉईंट पन्नास टी एम सी पाणी देण्याचा करार झालेला आहे त्यानुसार हे पाणी देण्याचे बंधन कोयना धरण विभागाला आहे पण त्यासाठी लोकप्रतिनिधींकडून जोर लावला जात नाही याबाबत पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता विजयकुमार दिवस यांच्याशी संपर्क साधला दिवाण म्हणाले की कोयना धरण आणि सांगले पाटबंधारे विभागात करार होऊन सदतीस पॉईंट पन्नास टी एम सी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता त्यानंतर टेंबू तकारी योजनेसाठी जादा सहा टी एम सी पाणी देण्याचा करार आहे त्यानुसार जिल्ह्याला चव्वेचाळीस टी एम सी पाणी धरणातून सोडलेच पाहिजे सध्या कोयना धरणातील जिवंत पाणीसाठा त्र्याऐंशी टी एम सी आहे त्यातील सांगली जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सोडले तरी चाळीस टी एम सी पाणी शिल्लक राहते जर दर पंधरा दिवसांपैकी दहा दिवस एकवीसशे क्युसेक प्रमाणे पाणी सोडावे पाच दिवस उपसाबंदी लावावी असे नियोजन एक नोव्हेंबर ते पंधरा जूनपर्यंत करावे सिंचन बिगर सिंचन औद्योगिक व पिण्यासाठी अठरा टी एम एम सी टेंबूसाठी वीस टी एम सी आणि ताकारीसाठी सहा टी एम सी राखीव ठेवल्यास चव्वेचाळीस टी एम सी पाणी खर्च पडेल चुकीच्या नियोजनामुळे कृष्णा काठावरील लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे आजपर्यंत कधीही असे घडले नव्हते